नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपलं जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दबा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आज आपण एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ पडणार नाही शेतकऱ्यांनी चिंता करू नये स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज आपण हवामान अंदाज पाहणार आहोत एक सप्टेंबर रोजी विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दोन सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर दक्षिण मराठवाडा सातारा सांगली सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तीन सप्टेंबर रोजी विदर्भात तसेच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर खूप वाढण्याची शक्यता आहे चार सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाचा जोर खूप वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चार सप्टेंबर रोजी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम तयार होताना दिसत आहेत याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे चांगली बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल अशी शक्यता आहे या मॉडेलनुसार ही एक सप्टेंबरपासून महाराष्ट्रात वातावरण खूप बदलणारची शक्यता आहे सातारा सांगली सोलापूर येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दोन सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर तसेच मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तीन सप्टेंबर रोजी सोलापूरच्या काही भागात लातूर नांदेड अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया कापशी वर्धा उमरखेड गडचिरोली हिंगणघाट येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर चार सप्टेंबर रोजी सोलापूर लातूर नांदेड उमरखेड उदगीर अमरावतीच्या काही भागात नागपूर चंद्रपूर कापशी गडचिरोली येथे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे